नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता 12वी बोर्ड परीक्षेची तयारी आपण करत आहोत आणि त्यामध्ये मार्क कसे मिळवायचे याविषयीची माहिती आपण समजून घेतो आहे. मित्रांनो, इंग्रजी विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर परफेक्ट मार्क मिळू शकतात याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासतो आहे. म्हणजेच फिक्स मार्क कोणत्या घटकांचा अभ्यास केल्यानंतर मिळू शकतात आणि कशा पद्धतीने ते मार्क मिळवता येऊ शकतात या विषयांचा अभ्यास आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. या संदर्भात आत्तापर्यंत आपण बरेचसे व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहेत. ह्या सर्व व्हिडिओंचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर नक्की त्यांना इंग्रजीत पास होण्या इतपत्तर मार्क नक्कीच पडणार आहेत. चला मित्रांनो, आज आपण आणखी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे याच्या संदर्भामध्ये, जो आहे टेन्स या प्रकारावरती आधारित असलेला. मित्रांनो, टेन्सचे जर तुम्ही परफेक्ट सूत्र पाठ करून ठेवली आणि टेन्सचा जर प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारण्यात आला तर तुमचा एक मार्क फिक्स त्या ठिकाणी होणार आहे. तर या टेन्सवर आधारित आपण चार व्हिडिओ अपलोड करूयात, ज्याच्यामध्ये सिंपल टेन्सवरती एक व्हिडिओ आहे, दुसरा कंटिन्युअस टेन्सचा पण आपण व्हिडिओ अपलोड केलेला होता, आज परफेक्ट टेन्सचा तिसरा व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि यानंतर परफेक्ट कंटिन्यूचा एक व्हिडिओ अपलोड होईल. या चार व्हिडिओमध्ये तुमचे 12 टेन्स कंप्लीट होत आहेत. त्यामधला मित्रांनो, आज परफेक्ट टेन्स घेतला आहे म्हणजे पूर्ण काळ आपण अभ्यासाला घेतला आहे. पहिला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. वर्तमान काळातली एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल तर कशा पद्धतीने वाक्यरचना केली जाते. प्रत्येक टेन्समध्ये आपण पाहिलं की एक सूत्र असतं, त्या सूत्राप्रमाणे आपण जर शब्द लिहित गेलो की तो टेन्स तयार होतो, म्हणून त्याला आपण टेन्सची रचना म्हटलं आहे. या रचनेत सुरुवातीला कर्ता लिहिला जातो, त्यानंतर हॅव हॅज ह्या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर होतो, दोघांपैकी एक वापरायचं असतं. ते डिपेंड आहे कर्ता कोण आहे त्याच्यावरती, कर्त्यानुसार त्यामध्ये बदल होतो. त्यानंतर जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी लिहायचं आहे, हॅव हॅजनंतर तिसरं रूप येणार आहे आणि यानंतर शेवटी कर्म किंवा उरलेला भाग म्हणजेच उरलेलं वाक्य या ठिकाणी लिहिलं जातं. 1 2 3 4 हे चार शब्द एकासमोर एक लिहून तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स तयार होईल. उदाहरणार्थ पहा, आय हॅव गॉन टू कॉलेज किंवा स्कूल असं जर वाक्य असेल तर यामध्ये आय हा कर्ता असणार आहे, सुरुवातीला आहे तो, हॅव हॅज पैकी एक वापरलं जातं, आय नंतर हॅव येतं, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप गोचं तिसरं रूप आहे आणि शेवटी उरलेला भाग आणि कर्म जे काय असेल ते येणार आहे. तर अशा प्रकारे तयार होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यानंतर मित्रांनो, नेक्स्ट दुसरा टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आहे, पूर्ण भूतकाळ. तर याची रचना जर आपण पाहिली तर फक्त आधीच्या सूत्रामध्ये एका ठिकाणी बदल आहे, म्हणजेच कर्ता आणि त्यानंतर हॅव हॅज होतं, तर त्याच्याऐवजी हॅड आहे आणि नंतर क्रियापदाचे आपलं नेहमीचं तिसरं रूप, त्यानंतर उरलेला भाग किंवा कर्म हा जो पार्ट आहे तो येतो आहे. म्हणजे ह्या वाक्यात फक्त हॅव हॅजऐवजी हॅड आलेलं आहे, बाकीचं वाक्य सेम आहे आणि रचना देखील सेम आहे. हे जर तुमच्या लक्षात आलं तर वर्तमान काळ आणि भूतकाळ तुमचे दोन्ही काळ ह्या ठिकाणी परफेक्टचे तयार होतील. यानंतर जाऊयात तिसरा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला कर्ता येणार आहे, कर्त्यानंतर शॅल विल यापैकी एक शब्द वापरला जातो, भविष्यकाळ दाखवणारे शब्द आहेत ते वापरावे लागतात. त्यानंतर हॅव हा सहाय्यकारी क्रियापद म्हणून या ठिकाणी वापरला जाणार आहे, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप कंपल्सरी आहे ते वापरायचं, त्यानंतर कर्म आणि उरलेला भाग जो काय असेल तो. तर या प्रकारामध्ये शॅल विल हे भविष्यकाळ दाखवण्यासाठी एक्स्ट्राचं आलेलं आहे, अदरवाईज सेम जसंच्या तसं प्रकार या ठिकाणी दिसतो आपल्याला.
तर मित्रांनो उदाहरण पाहूया, आय विल हॅव गॉन टू कॉलेज. तर यामध्ये कर्ता सुरुवातीला आहे, यानंतर विल आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओमध्येच आपण पाहिले शालचा वापर होत नाही, विलचाच वापर सगळीकडे होतो आहे. पूर्वी आय शाल असं शब्द वापरला जायचा, पण आता आय विल असं देखील वापरलं जातं, शालचा वापर होत नाही आहे. त्यामुळे विल लिहिलं तरी चालेल, पण एखाद्या वाक्यात शाल आलं असेल तर शाल पण चालू शकतं. त्याचा नियम तुम्हाला माहिती हवा, शाल कुठं वापरलं जातं. नंतर ह्याव, कंपल्सरी ह्यावचं वापरलं जाणार आहे. त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप आहे आणि उरलेला भाग आहे. तर अशा प्रकारे फ्युचर परफेक्ट टेन्स ह्या ठिकाणी तयार होतो. तर मित्रांनो, या तीनही परफेक्ट टेन्समध्ये म्हणजे पूर्ण काळांमध्ये तिघांची सूत्रं जर आपण विचारात घेतली तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की बदल फक्त सहाय्यकारी क्रियापदांमध्ये आहे. हॅव हॅज वर्तमान काळात, हॅड भूतकाळात, आणि विल हॅव भविष्यकाळामध्ये वापरले जाते. तर मित्रांनो, हे तीन सूत्रं लक्षात ठेवा आणि त्याच्या आधारेच आपल्याला वाक्य तयार करायचे. एखादं वाक्य दिलं असेल तर त्या वाक्यामध्ये हॅव हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप जर दिसलं तर वर्तमान काळ आहे. एखाद्या वाक्यामध्ये हॅव, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तरी वर्तमान काळ आहे. हॅड वाक्यात आलं आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर भूतकाळ होईल, आणि विल नंतर ह्याव आणि तिसरं रूप असेल तर तो भविष्यकाळ होईल. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे परफेक्ट टेन्स आहेत ज्याच्यामध्ये क्रियापदाची तिसरी रूपं येतात. क्रियापदाची तिसरी रूपं येतात, उरलेला भाग येतो. कर्ता सुरुवातीला नेहमीप्रमाणेच आहे, फक्त हॅव हॅज, हॅड आणि विल हॅव यांचा वापर आहे. हॅव हॅज वर्तमान काळात, हॅड भूतकाळात, आणि विल हॅव भविष्यकाळात. तर अशा प्रकारे हे सूत्र तुमची पाठ असणं गरजेचे आहे. इथं तुमचे हे तीन टेन्स कंप्लीट होतात. अशाच प्रकारे आणखी तीन टेन्स जे आहेत आपले, ते असणारे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू, परफेक्ट कंटिन्यूच्या संदर्भामधले, तर त्यांचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. हे सूत्रपाठ करून ठेवा आणि त्या प्रकारे वाक्य शोधा, वाक्यांचा अभ्यास करा, म्हणजेच तुमचे टेन्स सगळे परफेक्ट होऊन जातील. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.